प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आई. अभिनेत्री गौतमी देशपांडेसाठी देखील आई म्हणजे सर्वस्व आहे. त्यामुळे मदर्स डेच्या निमित्ताने गौतमीने आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आई, आई या एका शब्दामध्ये संपूर्ण विश्वाचं अस्तित्व सामावलेलं आहे असं मला वाटतं. विश्वाची निर्मिती आणि प्रत्येकाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जर का कोणी असेल तर ती असते आपली आई. माझं आणि माझ्या आईचं सुद्धा रिलेशन असंच आहे. आई इज एव्हरीथिंग फॉर मी. म्हणजे ती कधीकधी आई नसून मैत्रीण आहे, ती माझ्यासाठी काउन्सिलर आहे, ती माझ्यापेक्षा जास्त मज्जा करणारी एक गोड पोरगी आहे. कधीकधी जेव्हा तिला आमची आठवण येऊन तिला रडू येत असतं मुसमुसून, तेव्हा तिला समजवावं लागतं म्हणून कधीतरी ती एक छोटीशी लहान बाळ किंवा लहान मुलगी पण आहे. सो या सगळ्या गोष्टी ती आहे आमच्यासाठी. आणि लहानपणापासून तिने आमच्याबरोबरचं रिलेशन हे इतकं स्वीट आणि इतकं गोड जपलं आहे की आम्ही एकही गोष्ट अशी नाही आहे की जी आम्ही आईबरोबर शेअर करत नाही. कुठल्याही गोष्टीचा पहिला फोन हा आईला जातो की आई असं असं झालं, आई असं असं चालू आहे. बरेचदा असं होतं की पुण्याला जाण्याचं एकमेव कारण आईला भेटणं हे असतं. त्याच्यामुळे या आई सगळं आहे माझ्यासाठी. आणि या मदर्स डेला आता भेटता तर येत नाही आहे मला तिला. आई सगळं आहे माझ्यासाठी. आणि या मदर्स डेला आता भेटता तर येत नाही आहे मला तिला. पण खूप 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 शुभेच्छा. माझ्यासाठी खरं तर असा वेगळा काही मदर्स डे नसतो. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा मदर्स डे असतो. सगळे दिवस हे आईचेच असतात. आणि त्याच्यामुळे परत एकदा माझ्या आईला मदर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा. आणि ज्या ज्या सगळ्या गोड आया आहेत या माझ्या आजूबाजूला त्या सगळ्यांना मदर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखीन कुठल्या स्टारशा लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्पॉट स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी.